हिवाळा सुरू झाला आहे आणि मुंबईमध्ये सुद्धा थोडीशी थंडी आता जाणवायला लागली हो ना. आणि थंडी सुरू झाली की आपली स्किन ड्राय पडायला लागते आणि तो ड्रायनेस आपल्याला लगेचच जाणवायला लागतो. त्यामुळे आपण काय करतो, फेसवरती चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर लावतो आणि चेहऱ्याला आपण व्यवस्थित मॉइश्चराईज करतो पण शरीराची तेवढी काळजी घेत नाही. आणि यामुळे काय होतं, स्किन आपली डल दिसायला लागते, कारण ड्राय स्किन ही लगेचच डल दिसायला लागते आणि जे आपल्या त्वचेवरचं तेज असतं ना तेज निघून जातं. त्यामुळे घरच्या घरी आपण स्किनला कशा पद्धतीने मॉइश्चराईज करू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आता ऑफकोर्स तुम्ही बॉडी लोशन्स वापरूच शकता, पण बऱ्याचदा ना म्हणजे माझी जी स्किन आहे ना ती एक्स्ट्रीमली ड्राय आहे आणि बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होतं की बॉडी लोशन लावल्यावरती सुद्धा स्किन थोड्या वेळाने ड्राय होऊन जाते किंवा प्रॉपर बॉडी लोशन लावल्यावरतीसुद्धा ते हायड्रेशन मिळत नाही. त्यामुळे अशा स्किनला थोडंसं एक्स्ट्रा हायड्रेशन किंवा मॉइश्चरायझेशनची गरज असते आणि तेच घरच्या घरी तुम्ही कशा पद्धतीने करू शकता हे मी तुम्हाला सांगणार आहे. सो येस, व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया. सर्वात पहिला उपाय म्हणजे स्किनवरती ग्लिसरीन लावणे. येस, आता ग्लिसरीन जे आहे ना ते नॅचरल ह्युमेक्टंट असतं. नॅचरल ह्युमेक्टंट असे पदार्थ असतात जे तुमच्या स्किनमध्ये मॉइश्चर जे आहे त्याला लॉक करतात आणि यामुळे काय होतं, तासन तास तुमची स्किन छान हायड्रेटेड आणि मॉइश्चराइज्ड राहते. त्यामुळे ग्लिसरीनचा तुम्ही वापर नक्कीच करू शकता, पण ग्लिसरीनना डायरेक्टली त्वचेवरती लावायचं नसतं, त्याला दुसऱ्या एखाद्या पदार्थासोबत डायल्यूट करायचं असतं. सो तुम्ही काय करू शकता, गुलाब पाणी प्लस ग्लिसरीन असं मिक्सचर घेऊ शकता. आता तुमची जर स्किन एक्स्ट्रीमली ड्राय नसेल किंवा तुमच्या स्किनला लिंबू जर सूट होत असेल ना, तर तुम्ही या ग्लिसरीनमध्ये लिंबाचा रस, ग्लिसरीन आणि गुलाब पाणी असं मिक्सचर तयार करून रात्री झोपण्यापूर्वी शरीराला लावू शकता. याने काय होईल, एक तर तुमची स्किन मॉइश्चराइज्ड राहील, त्याचसोबत बऱ्याचदा थंडीमध्ये स्किन ड्राय पडल्यामुळे स्किन डलसुद्धा दिसते आणि थंडीमधलं जे टॅनिंग असतं ना ते लवकर निघत नाही कम्पॅरेटिव्हली, तर तुमच्या स्किनला टॅनिंगसुद्धा होणार नाही थंडीमध्ये आणि तुमची स्किन डलसुद्धा दिसणार नाही. कारण बऱ्याच जणांची तक्रार असते की थंडीला सुरुवात झाली की स्किन एकदमच डल दिसायला लागते. सो तुम्ही हा जर पदार्थ तुमच्या स्किनवरती वापरताय तर तुमची स्किन डल पडणार नाही. इवन चेहऱ्यावरतीसुद्धा तुम्ही हे जे मिक्सचर आहे ते लावू शकता. फक्त चेहऱ्यावरती लावताना लक्ष द्या, तुमच्या स्किनला जर हे सूट झालं तरच लावा, अदरवाईज तुम्ही स्किप करू शकता. त्यामुळे हे जे मिक्सचर आहे ना ते स्किनसाठी उत्तम असतं, तुम्ही नक्की लावू शकता. आता तुम्हाला जर लिंबू सूट होत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, ग्लिसरीन आणि गुलाब पाणी हे दोनच पदार्थ तुम्हाला मिक्स करायचे आहेत, ते लावायचं आहे अँड यू आर गुड टू गो. त्याचसोबत तुम्ही काय करू शकता, घरच्या घरी ना असं बॉडी लोशनसारखं सुद्धा तयार करू शकता. म्हणजे ॲलोवेरा जेलमध्ये तुम्ही ग्लिसरीन मिक्स करून हे जे मिक्सचर आहे ते तसंच ठेवू शकता आणि हे तुम्ही बॉडी लोशन म्हणून सुद्धा वापरू शकता. खूप चांगला फरक पडेल तुमच्या स्किनमध्ये आणि स्किन छान मॉइश्चराइज राहील. ग्लिसरीन शक्यतो रात्री झोपतानाच लावा, कारण की ते चिकट असतं आणि मग दिवसभर जर तुम्ही ते लावलं तर धूळ वगैरे तुमच्या बॉडीला म्हणजे लगेच ते अट्रॅक्ट करणार, धुळीला किंवा जे प्रदूषण आहे त्याला लगेच अट्रॅक्ट करणार आणि मग तुमची स्किन जास्त खराब होईल. सो प्रेफरेबली रात्री झोपण्यापूर्वीच हा जो उपाय आहे तो तुम्ही करा. इनफॅक्ट हे मी जे सगळे घरगुती उपाय सांगते ना ते रात्री झोपण्यापूर्वीच करत जा. सकाळी हे रात्री तुम्ही उपाय केले ना की सकाळी ऑटोमॅटिकली तुमची स्किन जी आहे ती छान मॉइश्चराइज्ड आणि हायड्रेटेड असेल आणि मग त्याच्यानंतर आंघोळ केल्यावरती तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पुन्हा मॉइश्चरायझर लावू शकता किंवा एखादं बॉडी लोशन वापरू शकता, नॉट अ प्रॉब्लेम. पुढचा जो उपाय आहे तो आहे खोबरेल तेलाचा. येस, तुम्ही खोबरेल तेल नक्कीच तुमच्या स्किनवरती वापरू शकता. फक्त खोबरेल तेल चेहऱ्यावरती वापरणं अवॉइड करा, कारण की ना खोबरेल तेल जे असतं ना ते कॉमेडोजेनिक असतं. म्हणजेच काय, जेव्हा खोबरेल तेल तुमच्या स्किनमध्ये जातं ना तेव्हा आपल्या त्वचेवरती जे छिद्र असतात त्यांना खोबरेल तेल ब्लॉक करतं, ज्यामुळे मग आपल्याला पिंपल्स येणं, फोड येणं, पुटकुळ्या येणं हे सगळे त्रास होतात. त्यामुळे खोबरेल तेल बॉडीवरती वापरणं चांगलं असतं, चेहऱ्यावरती मात्र खोबरेल तेल वापरणं अवॉइड करा. आता तुम्ही बॉडीवरती तुमच्या रात्री छान झोपण्यापूर्वी खोबरेल तेलाचा मसाज करू शकता आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमची स्किन म्हणजे आंघोळ करू शकता आणि स्किन स्वच्छ करू शकता. खोबरेल तेलाच्या जागी तुम्ही तिळाच्या तेलाचा सुद्धा वापर करू शकता, कारण तिळाचं तेलसुद्धा अगदी उत्तम असतं आणि ते त्वचेला खूप चांगल्या पद्धतीने मॉइश्चराइज करतं, त्यामुळे तिळाचं तेलसुद्धा उत्तम ठरतं. तुम्ही ऑलिव्ह ऑइल जर वापरत असाल तर ते तुम्ही तुमच्या चेहऱ्याला किंवा तुमच्या बॉडीवरतीसुद्धा वापरू शकता. आणि तुम्ही
आल्मंड ऑइल म्हणजेच बदामाचं तेलसुद्धा वापरू शकता. बदामाचं तेलसुद्धा तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती आणि तुमच्या बॉडीवरती वापरू शकता. फक्त ते डाबर आमला ऑइल वगैरे म्हणजे जे केसांसाठी असतं ना, ते बदामाचं तेल तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती लावू नका, कारण की त्याने तुमच्या स्किनला साईड इफेक्ट्स होतील. जे तेल म्हणजे मोस्टली एक्स्ट्रा व्हर्जन जे तेल असतात ना, ऑलिव्ह ऑइल म्हणा किंवा कोकोनट ऑइल म्हणा किंवा बदामाचं तेल, एक्स्ट्रा व्हर्जन ऑइल जर तुम्ही वापरताय ना, तर ते तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती सुद्धा वापरू शकता आणि तुमच्या बॉडीवरती सुद्धा वापरू शकता. त्यामुळे तेल निवडताना काळजीपूर्वक निवडा. किंवा ते जे रोगन बदाम तेल जे असतं ना, ते पण तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती सुद्धा लावू शकता आणि तुमच्या बॉडीवरती सुद्धा लावू शकता. सो व्यवस्थित काळजीपूर्वक तेल वापरताना वापरा. इनफॅक्ट तुम्ही कॅस्टर ऑइल म्हणजेच एरंडेल तेलसुद्धा लावू शकता. एरंडेल तेलसुद्धा कॉमेडोजेनिक नसतं, त्यामुळे तुमची जर स्किन ड्राय असेल तर तुम्ही चेहऱ्यावरती एरंडेल तेलसुद्धा वापरू शकता. ऑइली स्किन असणाऱ्यांनी एरंडेल तेलपासून लांब राहा, कारण की ते जाड असतं, राईट? त्यामुळे मे बी शक्यतो ते सूट नाही होणार, पण शरीरावरती तुम्ही नक्कीच ते तेल वापरू शकता. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे तेल तुम्ही वापरू शकता मॉइश्चरायझर म्हणून. त्याचा खूप चांगला फायदा होतो स्किनला आणि स्किन छान ग्लोसुद्धा करते. तिसरा उपाय म्हणजे तुम्ही तुमच्या स्किनवरती तूप लावू शकता. तुपाने एकतर सुंदर ग्लो येतो चेहऱ्यावरती, त्याचसोबत स्किन छान मॉइश्चराइज्ड राहते, हायड्रेटेड राहते, चेहरा स्किन लवकर सैल नाही पडत. फक्त तुपाचा एक ड्रॉबॅक आहे, तुपाचा जो सुगंध असतो तो खूप स्ट्रॉंग असतो. त्यामुळे ना एकतर तूप लावल्यावरती ते रात्रभर झोपेमध्ये ठेवणं ते थोडंसं सहन नाही होत प्रत्येकाला, आणि तेच तुपाचा जो सुगंध असतो तो सहन नाही होत बऱ्याच जणांना. आणि तूप ना खूपच जास्त म्हणजे तूप जेव्हा आपण स्किनवरती लावतो ना, तेव्हा मग तुमचं अंथरूण वगैरे नक्कीच खराब होणार आहे त्यामुळे. सो म्हणून रात्रभर तूप ठेवणं खरं तर मी पर्सनली मला आवडत नाही, पण खरं तर तूप हे उत्तम आहे स्किनसाठी. त्यामुळे तुम्ही काय करू शकता, तुमच्याकडे जर वेळ असेल ना तेव्हा तुम्ही तूप लावू शकता. आंघोळ करण्याच्या एक तासभर आधी सकाळीच तुम्ही तूप लावू शकता तुमच्या संपूर्ण शरीराला, आणि मग तुम्ही आंघोळ करू शकता, जेणेकरून तुमचं जे अंथरूण वगैरे आहे तेसुद्धा खराब नाही होणार, प्लस तुपाचे फायदेसुद्धा तुम्हाला होतील. आणि रात्री झोपताना त्या तुपाचा जो फ्रेग्रन्स असतो त्याच्यामुळे तुम्हाला त्राससुद्धा नाही होणार. आणि तुपाचं बऱ्याचदा असं होतं ना की चेहरा धुतल्यावरती वगैरे पण तो जो फ्रेग्रन्स आहे तो जात नाही, असंसुद्धा बऱ्याचदा होतं. त्यामुळे तूप मी शक्यतो अवॉइड करते, पण ते उत्तम असतं. त्यामुळे आंघोळीच्या अगोदर तुम्ही नक्कीच तूप तुमच्या स्किनवरती लावू शकता. शेवटचा जो उपाय आहे तो आहे साय लावणे. आता साय तुम्ही तुमच्या स्किनला लावू शकता, चेहऱ्याला लावू शकता, तुम्ही तुमच्या हातापायांना लावू शकता. फक्त अगेन त्याचासुद्धा जो फ्रेग्रन्स असतो तो स्ट्रॉंग असतो, आणि ते रात्रभर तुम्ही नाहीच ठेवू शकत, कारण की ते खूपच चिकट होणार. त्यामुळे तुम्हाला साय जरी लावायचे असेल तर आंघोळ करण्याच्या 15 मिनिटं आधी तुम्ही तुमच्या संपूर्ण शरीरावरती साय लावू शकता. 15 मिनिटं ते स्किनवरती तसंच ठेवा आणि मग तुम्ही आंघोळ करू शकता, जेणेकरून तुमची स्किन मॉइश्चराइज्डसुद्धा राहील आणि ते जे एक्स्ट्राचा जो चिकटपणा असतो ना तोसुद्धा निघून जाईल. अशा पद्धतीने घरगुती उपाय करून स्किनला कशा पद्धतीने मॉइश्चराइज्ड करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल, तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याचसोबत लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. हा व्हिडिओ जर तुम्ही इंस्टाग्रामवरती पाहताय तर लोकमत सखीच्या इंस्टाग्राम पेजला सुद्धा आत्ताच फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी.